नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे आदेश मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत या सभापतींनी नागरिकांना खड्ड्यांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल व त्यावरील उपाययोजनांबद्दल आढावा घेतला यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी सांगितले होते की ज्या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे त्या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अभय पोहेकर यांनी सांगितले की नागपुरातील पंधरा रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या प्रस्तावानुसार या कामासाठी सोळा पॉईंट एकोणवीस कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागपुरातील महापालिकेच्या मुख्य रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या खड्ड्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे निष्कर्षांती ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते बुजवणे शक्य नसल्यामुळे अशा रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात येणार आहे बारा मीटर अथवा त्यावरील रस्त्यांवर जास्त प्रमाणात खड्डे असलेल्या दहाही झोन अंतर्गत येणाऱ्या पंधरा रस्त्यांच्या डांबरीकरण कार्यवाहीला मनपा प्रशासनाकडून सुरुवात देखील झाली आहे